पिंपरी चिंचवड कुणाचं या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आज बघितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामुळे आपण अनेक शहरातल्या ज्या महापालिका आहेत तिथल्या समस्या आणि एकंदरच काय विकास झाला हे जाणून घेत आहोत। आपण आज आहोत पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये। हा जो प्रभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या प्रभागामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, नागरिक आहेत, सर्वच पक्षाचे एकंदर ही सगळी लोक आपल्या शो मध्ये सहभागी झालेले आहेत। अर्थात 10 वर्षापासून इथे सत्ता होती राष्ट्रवादीची आणि या प्रभागाचा जो विकास आहे तो खुंटला का राष्ट्रवादीने आपल्या सत्तेच्या मार्फत केला। आपण पहिली संधी देऊया सत्ताधाऱ्यांना। दादा, खरं तर तुम्ही या विभागातले ज्येष्ठ एक असे व्यक्तिमत्व आहात आणि राष्ट्रवादी मार्फत तुम्ही काय नेमका विकास केला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहराचा संपूर्ण देशामध्ये एक नावलौकिक होण्यासारखा विकास आदरणीय अजितदादांनी केलेला आहे। मग या शहराचे रस्ते जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये असे रस्ते नाही आहे। या शहरामध्ये ग्रे शेपरेडर, उड्डाण पूल, या शहरामध्ये उद्यानं, क्रीडांगण, या शहरामध्ये एक वैद्यकीय सेवा हॉस्पिटल म्हणा, असे असंख्य प्रोजेक्ट अजितदादाच्या माध्यमातून गेले 10 वर्षापासून या भागात काय दिले, प्रभागात काय दिले, त्याच पद्धतीने मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये गेले 10 वर्ष काम करत आहेत। काम करत असताना या शहरामध्ये आपल्या या प्रभागामध्ये मी 2 उद्यानं निर्माण केली। हे उद्यान 2007 नंतर सर्वप्रथम बंड साहेब असताना आपण 70 गुंठे जागा आकाशगंगा या बिल्डरकडून ताब्यात आली होती आणि सर्वप्रथम बंड साहेब आपल्या शहरात थोडा आर्थिक निधी कमी होता म्हणून बिल्डरकडून थोड्या प्रमाणात हे उद्यान डेव्हलप केलं होतं। त्यानंतर 2009 नंतर महापालिकेत निधी उपलब्ध करून हे उद्यान मी असं चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेलं आहे, याचा सगळ्या नागरिकांना आता फायदा होतो असं म्हणणं आहे। आपल्या सोबत आत्ताच्या विद्यमान नगरसेविकाही आहेत। महिलांसाठी खास करून काही केलंय का तुम्ही या प्रभागात? आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिलांना मी कोर्सेस वगैरे हे माझे भरपूर ठिकाणी वार्डात झालेले आहेत आणि महिलांना ज्या काही म्हणजे अडचणी असतील त्या वेळोवेळी मी त्यांच्यापर्यंत गेलेले आहे आणि स्वतः त्यांच्या म्हणजे अडचणी मी आहेत त्या पूर्णपणे दूर केलेल्या आहेत। अक्षरशः मला महिला कधी रात्रीच्या सुद्धा फोन करू शकतात की ताई आम्हाला असं आहे, अशी अडचण आहे, पाणी योजना काय इथे राबवल्या, योजना ड्रेनेजची काय सोय म्हणजे नसल त्या वार्डात ड्रेनेजची, परत पावसाळी पाईपलाईन टाकण्याच्या सुद्धा सोयी केल्या, सगळ्या रस्ते सुद्धा आम्ही आता केलेले आहेत महिलांसाठी म्हणजे कोर्सेस वगैरे काही त्यांच्या अडचणी असतील तर मी त्यांना पालिकेपर्यंत सुद्धा नेलेलं आहे की तुम्हाला सुद्धा ज्या तुम्ही बचत गटाच्या मार्फत जे बचत गट चालवता तर त्याची सुद्धा तुम्हाला सोय म्हणजे माहिती झाली पाहिजे म्हणून मी त्यांना पालिकेत सुद्धा नेऊन पोहोचत केलेलं आहे की मी कधी नसेल तर तुम्ही सुद्धा तिथं जाऊन तुमच्या काय अडचणी असेल। अर्थातच वॉटर मीटर गटरच्या पलीकडच्या संकल्पना राबवल्याचं या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत त्यांना आव्हान देणारे भाजपची कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत। हे सगळं ऐकत असताना तुम्ही गालातल्या गालात हसत होतात, काय नेमकं कारण आहे? तर त्यांनी पहिला मुद्दा केला की हे गार्डन केलं, तर माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस मी नगरसेवक होतो आपण माहितीच्या अधिकाराखाली ते सर्व मी पेपर मी काढलेले आहेत। 2006 साली या गार्डनचा ठराव हा माझ्या सैनी झालेला आहे, परत त्याचं टेंडर ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचं टेंडर हे 2006 मध्येच त्याचं झालेलं आहे, त्याचं ओपनिंग सुद्धा 2006 मध्येच झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर 2007 साली झालेली आहे। फक्त गार्डन डेव्हलप करायचं आणि आचारसंहिता लागली त्यामुळं हे गार्डन हे मी केलेलं आहे असं मी म्हणतो आहे। त्यांचे सगळे दावे खोटे ठरवतात एकंदरच। महिलांसाठी तुम्ही काय केलेलं आहे, त्यांनी जे दावा केलेला आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, त्यांनी सगळ्या योजना राबवल्या का तुम्ही राबवलेल्या? हो, मी सविता बाळकृष्ण खुळे, मी माननीय आमदार जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं काम करत आहे। मी शिक्षण मंडळामध्ये उपसभापती होते, आता शिक्षण मंडळ सदस्य आहे मी। इथं आमच्या इथं सांगितल्याप्रमाणे इथं मी महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे। महिलांचे रोजगार असतील, त्यांचे काही शैक्षणिक काही प्रश्न असतील, परत बचत गटामार्फतही मी इथं काम केलं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी इथं काम केलेलं आहे।
राहणीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचाही फायदा नागरिकांना होतो असं म्हणतात. यापेक्षा वेगळे जे पक्ष आहेत ज्यांना आता निवडणूक लढवायचे आहे किंवा सामोरे जायचं आहे त्यांनी दोघांचे दावे प्रतिदावे ऐकलेले आहेत. आणि आता शिवसेना म्हणून आपण बघतात की शिवसेनेला साजेसा असा एक उमेदवार आपल्या सोबत आहे. अगदी काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रभागामध्ये तुम्हाला काय वाटलं की आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्वतःहून उतरणं गरजेचं आहे आणि हे जे सगळे दावे प्रतिदावे त्याबद्दल काय म्हणाल? प्रथम त्याचे उमेदवार आहेत, उमेदवार राष्ट्रवादीचे आणि भाजपचे हे सांगतात की आम्ही हे केलं ते केलं. ह्यांनी काय यांच्या स्वतःच्या पैशातनं नाही केलं, जनतेच्या पैशामधनं विकास केलेला आहे. आणि जर आपण म्हणतो तर विकास यांनी केलेला आहे, फक्त गार्डन करून विकास नाही होत तर नागरिकांना अनेक गोष्टी लागतात. 1997 पासून ते 2016 पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये यांनी आज यांचेच नगरसेवक होते राष्ट्रवादीचे, तर यांनी प्ले ग्राउंड का नाही केलं, ऑडिटोरियम हॉल नाही, स्विमिंग पूल नाहीये, अशा अनेक गोष्टी आहेत की फक्त गार्डन झालं म्हणून हा विकास होत नाही. ज्यावेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक होते पण यांच्याकडे अजिबात व्ह्यू नव्हता का विजन नव्हतं की आपण हे केलं पाहिजे होतं. कारण तर जर आपण पाहिलं 1997 साली माननीय माझी आमच्या गावात हेही पद आलं बाल कल्याण सभापती, तर हे पद असताना किती महिला सक्षमीकरण झाल्या, त्यावेळेस डेव्हलपमेंट काय होती, फक्त 30% लोक राहणारी होती आणि 70% जागा उपलब्ध होती आपल्याकडे. त्यावेळेस आपल्याला ह्या विजन काही करताना आलं ग्राउंड घेऊन, नंतर 2002 डेव्हलपमेंट झाली असं आकडा वाढत गेला. जो विकास आहे वरवरचा आहे असं यांचं म्हणणं आहे, अर्थात यांचा रोख सत्ताधाऱ्यांबरोबरच भाजपमध्ये जे गेले त्यांच्याकडे आहेत, याचं उत्तर तुम्ही काय द्याल? तसं पाहिलं तर एक त्यांचं उल्हासने सांगितलं बरोबर आहे, पण त्यावेळी त्याने यदा कधी त्याचा अभ्यास केला नसेल. ज्यावेळेस माझी पत्नी ज्यावेळेस महिला बालकां समिती सभापती होती त्यावेळेस महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून एक योजना आणली. त्याचबरोबर ज्यांनी ज्या महिलांना शिलाई मशीन शिकायची आहे त्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घ्यायचे आहे, ते कोर्सेस महापालिकेच्या माध्यमातून तशा योजना या ठिकाणी आणल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. आणि त्यामध्ये शहरामध्ये किंवा आपल्या या राटणी परिसरामध्ये साधारणतः मी 103 शिलाई मशीन वाटल्या. म्हणजे महिलांसाठी काय केलं असं काही नाही. आणि वडिलांनी सांगितलं, फक्त आता तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विचारलं की इथं काय विकास केला, तर यांनी फक्त हा गार्डनचा विकास सांगितला, म्हणून मी या गार्डन विकासावर बोललो. तसं पाहिलं तर 1997 साली ते 2007 पर्यंत राटणी गावातल्या प्रत्येक रस्ता, आता जेवढे डांबरीकरण रस्ते आहेत प्रत्येक रस्ता खडीमुरमाचा चंद्रकांत नखादे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यात पाण्याची पाईपलाईन मी टाकलेली आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचे दिवे मी लावलेले आहेत. ड्रेनेज लाईन पूर्णपणे माझ्या काळात झालेली आहे. आणि म्हणजे ज्याच्या काळात तो झाला, पण तरी असं असताना तरी तुम्ही पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झालाय. भाजपमध्ये दाखल की हा राष्ट्रवादीचा जो कारभार आहे, गेल्या पहिल्या पंचवर्षामध्ये माझी पत्नी अपक्ष म्हणून उमेदवार आली. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जो विकास झाला, फक्त राष्ट्रवादीने आपल्याला फक्त मागणी केली, बाबा यावेळेस तुम्ही अपक्ष आहात, तुमचं काम चांगलं आहे. आमचं चांगलं काम म्हणून राष्ट्रवादीने आम्हाला परत तिकीट दिले, आपल्या पक्षात ओढून घेतलं. परंतु आपला पक्ष तो आम्हाला योग्य वाटला नाही, म्हणून आम्ही बीजेपीमध्ये प्रवेश केला. अगदी यांचं म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांकडनं आपण त्याचं उत्तर घेऊया. चंद्रकांत नखाते जे म्हणतात, 2006 हे गार्डन मी त्याच्या वॉरकॉटर निघाल्या, त्याची निविदा निघाली, हे साफ चुकीचं आहे. 2008 याची निविदा निघालेली आहे आणि 2009 पण अशा 2 वर्ष कंटिन्यू 25 लाखाची आणि 20 लाखाची अशा निविदा निघून हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे. आम्ही हे गार्डनची जागा फक्त 70 गुंठे जागा पहिली गोयलकून आलेली होती. काम पाहून पुन्हा एकदा तुमच्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. अगाऊ ताबा पावती घेऊन मग श्री आसवानीकडून काही जागा आगाऊ ताबा पावती घेतली, त्यानंतर सोनेगरा बिल्डरकडून आगाऊ ताबा पावती घेऊन राहिलेलं गार्डन आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आणि ह्या गार्डनच्या शेजारी अजून 17 गुंठे जागा ताब्यात यायची आहे. त्याचे मूळ मालक इथं संदीप गोडांबे आहे, त्यांच्याशीही मी सातत्याने पाठपुरावा करतोय. तीही 17 गुंठे लवकरात लवकर जागा घेऊन तीही डेव्हलप करायचा आमचा विचार आहे. तुमचा विचार आहे, विचाराधीन आहे. तापकीर आपल्या सोबत आहेत, काय एकंदर सांगाल तुम्ही या सगळ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं? मच्छिंद्र तापकीर, आदरणीय पवारसाहेब अवर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास झालेला आहे, काळेवाडी राटणीमध्ये विकास झालेला आहे, आजच्या घडीला कचऱ्याचा प्रश्न नाहीये, पाण्याचा नाही, रस्ते, लाईट, विद्युत, ते सगळी कामं केलेली आहे. तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही आमच्या प्रभागामध्ये फिरा आणि जनतेला विचारा
जनता जर म्हणली ना अनिता तापकिरण कैलास सॉफ्टनी काम नाही केली तर ते उभे पण राहणार आहे, परंतु हे तुम्ही आव्हान करताय, परंतु सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पक्षामध्ये असताना सुद्धा कचऱ्याची एक शोभायात्रा काढली होती। शेवटी नाचता येत नाही ना, अंगण वाकड करायला लागतं, तसे कचऱ्याच्या गाड्या यावं म्हणून मी मोर्चा काढला होता। मी तेव्हा काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवारांचं काम चांगलं होतं, जे बोलतात ते करतात। मी लहान असताना दापोडीमध्ये बसलो होतो तर मोरवाडीमध्ये यायला 4 तास लागले होते, आता सायकलवर माणूस 20 मिनिटांमध्ये येतो। हे सगळं राष्ट्रवादी केलेलं आहे। सत्ता असताना सुद्धा या सगळ्यांना अशा पद्धतीने काम करून घ्यावं लागतात, कारण की आणि हा सगळा या प्रभागाचा आरसा आहे। आपण बघितलेलं आहे की सगळ्यांचे दावे प्रतिदावे ऐकलेत, आणि या ठिकाणी आपण एक ब्रेक घेऊया, तोपर्यंत पहा फक्त आयबीएन लोकमत। नंतर आपलं सर्वांचं स्वागत, आपण पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 27 चा लेखाजोखा जाणून घेत आहोत, आणि आपल्या सोबत आहेत ही सगळी मंडळी जे उद्याचे काही यापैकी उमेदवारही असतील आणि नगरसेवकही असतील, जर नागरिकांनी कौल दिला तर। याआधी आपण पाहिलेलं सत्ताधारी आणि भाजप यांच्यामध्ये जे काय वाद रंगले होते, हे सगळा वाद नागरिक मोठ्या शांततेने ऐकत होते। आता नागरिकांकडनं जाणून घेऊया की त्यांना हे सगळं मान्य आहे का। तुम्ही अनेक वर्षापासून इथे राहत आहे, ज्या पद्धतीने एकमेकांना हे बोलत होते ते तुम्हाला मान्य आहे का? विकास तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? विकास आमच्यापर्यंत पोहोचला, त्यावेळेस पोहोचायचा त्यावेळेस पोहोचला, पण ज्यावेळेस नकोय त्यावेळेस आम्हाला खूप त्रास व्हायला लागलाय। कारण महाराष्ट्राची दिवाळी होती, त्या दिवशी आमच्या घरात चिमगाव होता, अख्ख्या आमच्या गणराज कॉलनीमध्ये दिवाळीच्या दिवशी आमच्या रोडसाठी कारवाई आली होती। त्यावेळेस फक्त एकमेव चंद्रकांना खात्यांनी काय केलं असेल मागं आम्हाला माहिती नाही, पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला थोडीशी मदत केली, त्यांनी तो रोड थांबवला, कमसे कम आमची दिवाळी तरी आनंदात झाली। बांधकामाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे नागरिक सगळेच अशा पद्धतीने परेशान होते, तरुण आहेत या प्रभागातले, तुला काय नेमकं म्हणायचं? विकास जर करायचा असेल तर जनतेचे घर पाडून, आम्ही टॅक्स भरतो आमचे घर पाडून, जर तुम्हाला विकास करायचा असेल तर आम्हाला त्या विकासाचा काय उपयोग आहे? विकास करू नका। तुम्ही म्हणतात विकास केला, काय आज 8 वर्ष झालं प्रभागात काय स्विमिंग पूल आहे का, कुठं प्लेग्राऊंड आहे? लहान मुलांनी कुठं जायचं खेळायला? लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड नाही, वृद्धांसाठी वृंगाश्रम नाहीये। आणि जर विकास म्हणताय, तरुणाची भावना आहे, काय नेमकं म्हणणार तुम्ही? तुमचा मोठा हक्क आहे, मतदान तुम्ही बजावणार आहात, कोणाला मतदान करणार आहात? आता मी गेले 35 वर्ष आले या शहरामध्ये, मी विकास बघितलाय, पण असा विकास नाही बघितला की तो भकास करेल, कळलं का? आज 4 दिवस झाले माझ्या घरात कचरा होता, मी स्वतः टाकलाय त्या कचऱ्याला, म्हणलं काय रे, म्हणलं काय, अरे 4 दिवस झाले कचरा आहे माझ्या घरात, तू गाडी आले ना तू म्हणतो 4 दिवस, मी काय करणार? म्हणूनच तुम्ही मतदान कोणाला करणार आहात? जर असं मतदान कोणाला करणार, म्हणजे हे मतदानाचा विषय नाही, तुम्ही काय म्हणताय नागरिकांच्या समस्या माडा, माझी समस्या माझ्या घरापाशी बी कचरा, आता तुम्हाला मतदान तर करावं लागेल ना, ते आमचा प्रश्न आला। हीच नागरिकांची इथल्या कैफियत आहे की मतदान कोणाला करायचं हा संभ्रम निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत असेही काही उमेदवार की जे कोणत्याही पक्षातून लढणार नाहीत, अपक्ष त्यांनी तयारी केलेली आहे, का असं वाटलं तुम्हाला की कोणत्याच पक्षात जायला काही संधी नाहीये, किंवा मग हे कोणतेच पक्ष विकास करू शकत नाही म्हणून तुम्ही जात नाही? नमस्कार, मी विनोद तापकीर। आता पक्ष तुम्ही आता पाहताचे इकडला उमेदवार तिकडं तिकडला उमेदवार इकडं यांचा जे घोडेबार चालू आहे, तर ह्यामुळं मी हा निर्णय घेतला की मी अपक्षच राहायचं आहे आणि मला अपक्ष राहून जनते सेवा करायची, ह्यांचा सेवा यांनी पाहिलेलं मी कसं करतात हे काय हो, त्यांच्या आरोप तर त्यांच्या आरोप हा, आणि विकास काय चाललेला आहे, त्यापेक्षा आपण अपक्ष उमेदवार राहायचं। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जे काँग्रेसवाले आहेत जे एकेकाळी एकत्र होते, मात्र आता वेगवेगळे आहेत, ते सभागृहातही वेगळे आहेत, विरोधी पक्षामध्ये होते काँग्रेस, त्यांच्या विचाराची लोक आहेत, काय वाटते तुम्हाला राष्ट्रवादीने विकास केला का, तुम्हालाही डावल? राष्ट्रवादी जाऊ द्या आणि भाजपही जाऊ द्या, दोघांनी नागरिकांना गाजर दाखवलेली आहेत की अनधिकृत बांधकामे अधिकृत करू। माझं एकच म्हणजे सर्व नागरिकांना, मी वैयक्तिक कोणावर टीका नाही करत, पण माझी भूमिका अशी आहे की मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी लढणार आहे। पक्षात जर आघाडी झाली तर तुम्ही जाणार आहे का? म्हणजे आघाडी कोणती म्हणता, उमेदवार तुमची पक्षाची जर आघाडी झाली, हा तर पक्षाची जर आघाडी झाली तर जिताय ना, अनधिकृत बांधकामं ही अधिकृत होतील यांना माझा पूर्णपणे पाठिंबा मी जाहीर करत आहे। पण 2 मिनिटं थांबा, पण जर आहे ना आपण जर आहे ना राष्ट्रवादीला जर पाठिंबा दिला आणि यांनी जर आहे ना अधिकृतचं गाजर दाखवून जर मतांचा जर बाजार केला, घोडे बाजार जर केला, कारण आता तुम्हाला सांगतो साहेब इलेक्शन जवळ आलेलं आहे, कोणीही नगरसेवक का म्हणतो तू बांध मी आहे, इकडं
भाजपवाले काय करतात की भाई हा इथं नगर सेवक चालत आहे तर याला पाडायचा कसा तो लोकांच्या अनधिकृत बांधकामातली मंडळीचे एकमेकांचं पितळ उघडं पाडतात. आमचा प्रभाग हा कष्टकरी आणि कामगार वर्गांचा आहे पूर्णपणे 90% कष्टकरी आणि कामगार वर्ग इथं आहे. इथं कष्टकरी आणि कामगार असताना इथं कुठल्याही महानगरपालिकेच्या योजना विद्यार्थ्यापर्यंत किंवा कष्टकरी कर्मचाऱ्यापर्यंत कामगारापर्यंत या वार्डात येणं फक्त एकही रस्ता कुठं डेव्हलप केला का जो जेवढे आहेत डीपीचे रस्ते सगळे असे थांबलेले रस्ते आहेत सगळ्याच्या सगळे एकही ठिकाणी व्यवस्थित काम नाहीये आणि एकही रस्ता फक्त नगरसेवक सांगतात ही माझी हद्द नाही ती माझी हद्द नाही म्हणून याच्यावरती सगळे एका मिरीवरती ढकलून ना फक्त राष्ट्रवादीवाले आहेत ना त्याचा भाव करतात आणि त्याचे आणि अत्यंत हे काय करणार तर शिवसेनेचं सुद्धा यावर काहीतरी म्हणणं हे फक्त विकास साधून होत नाही विकास साधून होत नाही. राष्ट्रवादीकडे गेले 15 ते 20 वर्ष सत्ता आहे पण यांनी सांगा स्वतःच्या नगरसेवकाची नगरसेवकाची गाडी चोरीला जात असेल तर सामान्य नागरिक सिक्युरिटीचं बद्दल काय असे अनेक मुद्दे आहेत. गावाचं राजकारण असेल आधी चालू सत्तेवाल्यांनी नगरसेवकांनी जे लेटर दिलं त्यांचं अधिकारी लोकांनी न ऐकता आमचं बीआरटी रोडला राटणी हे नाव न देता पिंप लागलेलं आहे ह्याला जबाबदार कोण नाही. इथे या शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जे आहे ते दलितांचेही काय प्रश्न आहेत आपण त्यांचंही काय म्हणणं आपण जाणू. हिंदुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून या ठिकाणी या प्रभागाच्या विषयावरती चर्चा चालू आहे. या प्रभागामध्ये अनेक आरक्षण आहे शाळेचं आरक्षण आहे इतर आरक्षण आहे दवाखान्याचे आरक्षण आहेत हे आरक्षण काय चोरीला गेली का हे आरक्षणच आता डेव्हलप झालेलं आहे. आरक्षण करणार कोण डेव्हलप बघा तुम्ही म्हणता विकास केला काय स्वतःच्या पैशांनी केलेलं नाही थोडा घातला असं म्हणतात ज्यांचे आरक्षण आहे त्याला आता महापालिकेला माहिती आहे महापालिका प्रशासनाला माहिती आहे याचा विकासही झालेला दिसतोय. बहुचर्चित मूर्ती घोटाळ्यामध्ये उपसूचना कोणाची आहे जो आता मूर्ती घोटाळा आता निघतोय बाहेर निघालेला आहे त्याचं हे कोणाचं आहे तुम्ही बघा ना उपसूचना कोणाची काय म्हणायचं काही महिलांनाही बोलायचं. मी नेता एक शिंगे सगळे सांगतात आम्ही हा विकास केला तो विकास केला पण आज आदिनाथ कॉलनीच्या तिथं देशी दारूचं दुकान त्या दुकानामुळे स्त्रियांची अशी परिस्थिती झाली की रात्रीच्या 7 नंतर त्यांना रोडला सुद्धा जाता येत नाही एवढी भयान परिस्थिती. आम्ही आतापर्यंत खूप पत्रव्यवहार केला सगळ्या गोष्टी करून झाले पण त्याची कोणीही दखल घेतली जात नाही काय म्हणायचं तुम्हाला. मला सांगायचं आहे की ही जनजागृती झाली पाहिजे खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या महिलांना मुलींना खरोखर खूप त्रास होतो. आम्ही डोळ्यांनी बघत असताना सुद्धा ही जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे. आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार आहेत खरोखर पण आता आता याच क्षणी तुमचं कोणी ऐकत नाहीये लक्षात घ्या. ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीने हे सगळे लोक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात त्यामुळे त्यांची जी खरी प्रतिमा आहे ती आपल्या समोर आलेली आहे. अशा लोकांना निवडून देणारे जे मतदार त्यांना आता शुद्धपणे विचार करायचा आहे की या सगळ्यापैकी कोणाकडे सत्ता द्यायची आहे कारण की हा सगळा जो विकास आहे ती ही लोक करणार आहेत त्यामुळे आता जर ते अशा पद्धतीवर भांडत असतील मुद्द्यांवर बोलायला तयार नसतील तर नक्कीच राहतनीचा चेहरा काय असेल हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. आज इथेच थांबूया.